म्हणजे परवा नितीन गडकरी साहेबांची या ठिकाणी भेट झाली, पण जो समुद्री मार्ग आहे महामार्ग त्याला कुठे दुजोरा म्हणजे तो पेंडिंग आहे अजूनही, त्याच्यावर काय भाष्य करताना दिसलं काय? कोकणातला समुद्री महामार्ग जो आहे कोस्टल रोड, ह्याला 9,500 कोटी रुपये हे उद्धवजी ठाकरे सरकारने दिलेले आहेत आणि त्यामुळे ते राज्य सरकार करणार आहे, तिथे केंद्राचा हस्तक्षेप नाही तिथे. परंतु गडकरी साहेबांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी हवाई मार्गाने करण्याच्याऐवजी त्यांनी जर रस्त्याने केली असती तर काय दुःख आहे ते कळलं असतं. भोसे घाटासारखा जीवघेणं वळण ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे तयार झालेलं आहे. दर आठवड्याला एक तिथे जीव जातोय. त्यानंतर इथेसुद्धा हातखंब्याला ज्या ठिकाणी आता विशेष आम्ही सुधारणा करून घेतलेली आहे, तर असे काही रस्त्याची जी चाळण झालेली आहे किंबहुना अपघाताचा महामार्ग म्हणून ज्याचा उल्लेख करायला पाहिजे अशा या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली असती तर अधिक बरं झालं असतं. पण गडकरी साहेबांवर विश्वास आहे, पण गडकरी साहेबांनी किती जरी शिव्या घातल्या तर ठेकेदार हे मजूर आहेत हे गडकरी साहेबांना पण मानत नाहीत, त्यामुळे रस्ता किती कोणत्या वर्षी पूर्ण होईल ते देव जाणे. महाविकास आघाडीचा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.